आपल्यासोबत बोलण्यासाठी कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार सरस सर, काय सांगाल, आज भेट झालेली आहे स्पीकर तुमची, भांगर देखील एका ठिकाणी दावा करतायत की आम्ही, आमच्यासोबत एक खासदार आहे सोबत, काय वाटतं नेमकं, काय कशाची नांदी म्हणावी लागेल, भविष्यात नेमकं काय होईल? नाही, भांगर साहेब काय बोलले मला माहित नाही, परंतु मला जे स्टिकर साहेब आमचे खासदार आहेत हिंगोलीचे, ते माझ्याकडे कामानिमित्त आले, भांगर साहेब भी आले, आणि दोघंही गपछप मारत मग राजकारण्याच्या गप्पाही झाल्या, आणि दोघंही पहिल्यांदा मला वाटतं की दुसऱ्यांदा एक इतकं जवळून दोघंही बसले होते. हिंगोलीचे पालकमंत्री नात्याने मी ज्या मिटिंगला गेलो होतो त्या ठिकाणी मी पाहिलं, आणि मला असं वाटतं की राजकारणाची ती भेट नव्हती, आणि ही राजकारणाची भेट अशी काही खुली करता येत नाही, त्या बंद दरवाजेच्या आड होतात, ते दुसऱ्याला दाखवता येत नाही. पण कारण असं आहे की एका ठिकाणी भांगर दावा करतायत की आमच्यासोबत एक खासदार आहे, आणि दुसरीकडे तुमची ही भेट, त्यामुळे कुठेतरी चर्चांना उदान आलं होतं. नाही, भांगर मी माझ्या सोबत होते, भांगर भी होते, अस्टिकर भी होते, आम्ही सर्व असेच विशेष चर्चा करत करत बसलो. त्याच्यामध्ये पहिले माझ्याकडे अस्टिकर आले, नंतर भांगर आले, आणि मग बाकीचे आमदार खासदार भी येतात, त्यामध्ये कोणताही राजकारणाचा हेतू नव्हता. दुसरीकडे महत्वाची गोष्ट होती की जे मनसेचे नेते आहेत प्रकाश महाजन, त्यांनी एक असं म्हटलेलं आहे, वक्फ बोर्डाला सरकारने मदत केलेली आहे, त्यावरून त्यांनी एक टीका केलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी दाढी नक्कीच वाढवावी पण दाढीवाल्यांना मदत करू नये, असं प्रकाश महाजन म्हणतात, मनसेचे नेते. मला वाटतं प्रकाश महाजन काय बोलतात याच्यावर नाहीये. 2011 मध्ये हे वक्फ बोर्डाला त्यावेळेस निर्णय घेण्यात आला, त्या निर्णयानुसार आपण जो पैसा देतो, वक्फ बोर्ड सरकारचा एक पार्ट आहे, याला दाढी बगर दाढीचा पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा चुकीचा आहे प्रकाश महाजनांचा. मला असं वाटतंय की याच्यामध्ये कुठेतरी जात धर्म पंथ सोडून बी सरकारचा एक डिपार्टमेंट आहे, आणि तो वक्फ बोर्ड पण सरकार. मध्ये हे वक्फ बोर्डाला त्यावेळेस निर्णय घेण्यात आला, त्या निर्णयानुसार आपण जो पैसा देतो, वक्फ बोर्ड सरकारचा एक पार्ट आहे, याला दाढी बगर दाढीचा पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा चुकीचा आहे प्रकाश महाजनांचा. मला असं वाटतंय की याच्यामध्ये कुठेतरी जात धर्म पंथ सोडून बी सरकारचा एक डिपार्टमेंट आहे, आणि तो वक्फ बोर्ड पण सरकारचा आहे, सरकारने त्याच्यामध्ये वक्फ बोर्डाला मदत करणं हे चुकीचं नाहीये. आमचं मग आता मुसलमानाचा जीएसटी वेगळा करावा लागेल, हिंदूचा जीएसटी वेगळा करावा लागेल, आम्ही जे जीएसटी भरतो सर्व समाजाचे लोक जीएसटी भरतात, म्हणून या राज्यामध्ये सर्वांना अधिकार आहे, सरकारच्या तिजोरीतून देण्याचे जे पैसे असतात ते पैसे फक्त आताच देत नाही, याच्या पूर्वीपासून देतात, आताही देऊ लागतो. शेवटचा एक महत्वाचा प्रश्न, महाविकास आघाडी त्यांचा चेहरा जो आहे तो मुख्यमंत्री पदासाठी दाखवत आहे, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदासाठी चेहरा पुढे आणताय, महायुतीकडून नेमका कोण उमेदवार असणार आहे, आणि शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळतील? मी तुम्हाला स्पष्ट बोललो, आमचे मुख्यमंत्री आज जे आहे ते एकनाथ शिंदे साहेब आहे, उद्याचे येणारे मुख्यमंत्री बी तेच राहतील, आमचा चेहरा बी समोर आहे, आणि आमचा चेहरा लोकप्रिय आहे, आणि मला वाटतं की त्यांच्या नेतृत्वात आमचे मुख्यमंत्री आज जे आहे ते एकनाथ शिंदे साहेब आहे, उद्याचे येणारे मुख्यमंत्री बी तेच राहतील, आमचा चेहरा बी समोर आहे, आणि आमचा चेहरा लोकप्रिय आहे, आणि मला वाटतं की त्यांच्या नेतृत्वाखाली येणारी निवडणूक आम्ही निश्चित जिंकलो, आणि पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होणार असं मला वाटतं. बाकीच्या लोकांना काय वाटतं त्यांना मी बोलणार नाही, परंतु माझा जो आत्मविश्वास आहे, मी जो आतापर्यंत जे करतो, जे घेतो, जे बोलतो, ते सत्य असते. खूप खूप धन्यवाद सर, साम कशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेश सर, मी सुरज मसुरकर सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.